संभाजीनगर शहरापासून जवळच असलेलं सुलीभंजन हे ठिकाण अनेकांना माहिती नाहीये. दत्तभक्तांसाठी मात्र हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या जागेला सुलीभंजन, सूर्यभंजन, शुलीभंजन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. शुलीभंजन तसंच सूर्यभंजन नावाचा ग्रंथ आहे, ज्यात मार्कंडेय ऋषींनी भगवान शंकराची तपस्या करून मृत्यूसंकट टाळल्याचं सांगण्यात आलेलं आहे. संत एकनाथ महाराजांचं साधनास्थळ म्हणूनही हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. इथेच संत एकनाथ महाराजांना आणि त्यांच्या गुरूंना म्हणजे जनार्दन स्वामींना दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला होता असे केशवकृत नाथचरित्रात म्हटलं आहे. ज्या ठिकाणी बसून संत एकनाथ महाराजांना दत्तगुरूंची आरती स्फुरली किंवा ज्या ठिकाणी त्यांनी साधना केली त्या शिळेवर लहान दगडानं आघात केल्यास त्याचा घंटेप्रमाणे मंजूळ आवाज येतो. त्यामुळे या जागेला शूलभंजन असं नाव पडलं असावं असं सांगण्यात येतं. सुलीभंजन इथे सुंदर असं दत्त मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे.